त्यांची वक्तव्य पहा, नरेंद्र मोदी हे देशात लोकशाहीची हत्या करत आहेत, या देशामधली संविधान घटना अनेक संविधानिक संस्था यांचा गळा घोटण्याचं काम नरेंद्र मोदी करतायत, हे वक्तव्य चंद्रबाबू नायडू यांचं आहे आणि त्यासाठी त्यांनी भाजपबरोबर संघर्ष केलाय आंध्रमध्ये दिल्लीमध्ये, हे आम्हाला माहिती आहे। त्याच्यामुळे मी जे वारंवार सांगतो, हे सरकार टिकणार नाही, हे सरकार टिकू शकणार नाही अनेक मुद्द्यांवर जर बनवायचा प्रयत्न केला तर। पण आमची अशी भूमिका आहे की आता मोदी आणि त्यांच्या लोकांना ती संधी द्यावी सरकार बनवण्याची, आणि हे अनैतिक सरकार जेव्हा बनेल तेव्हा ते पाडून येण्यामध्ये जी मजा आहे ती आता बनवण्यात नाही। महाराष्ट्रात महाविकास आघाडीला जवळपास 125 जागांवर बळ किंवा आघाडी दिसते आहे, हे सत्य आहे। महाविकास आघाडीला मोठ्या प्रमाणामध्ये यश मिळालेलं आहे लोकसभेला, विधानसभेला याहून मोठे यश मिळेल। अनेक ठिकाणी ह्या वेळेला सत्तेच्या बळावर आमच्या अनेक जागा पाडण्याचा प्रयत्न झाला किंवा निकाल चोरण्याचा प्रयत्न झाला, विजयी चोरण्याचा, जसं अमोल कीर्तिकरांची जागा आहे, अशा अनेक ठिकाणी झालेल्या। विधानसभेला ते होणार नाही। विधानसभेला मी कालही म्हणालो आम्ही 180 ते 185 जागा सहज जिंकू। साहेब, काल फडणवीसांनी भूमिका जाहीर केल्यानंतर आज ते दिल्लीत येत आहेत, शक्यता आहे की अमित शहा आणि नरेंद्र मोदी यांच्या, हा त्यांचा प्रश्न आहे, मी माझं मत सांगितलं, भूमिका मांडली त्यावर चर्चा होऊ शकते, तो त्यांचा प्रश्न आहे। मी माझी भूमिका, माझा संताप, आमच्या सगळ्यांची चीड ही व्यक्त केली, कारण या महाराष्ट्राचं, मी एक महाराष्ट्रप्रेमी, महाराष्ट्र स्वाभिमानी असा राजकीय कार्यकर्ता, पक्षनंतर आधी महाराष्ट्र, बाळासाहेबांची भूमिका आहे, आम्ही त्यांचे सैनिक आहोत। महाराष्ट्राच्या मुळावर कोण येत असेल तो आमचा असला तरी त्याला माफ करू नका, हे बाळासाहेब माननीय हिंदुदेव सम्राटांनी आम्हाला शिकवलेलं आहे। आम्ही त्यांच्या विचारानं पुढे जातोय आणि देवेंद्र फडणवीस यांनी बाळासाहेब ठाकरेंचं नाव घेऊन महाराष्ट्र खतम करण्याचा प्रयत्न केला, महाराष्ट्रातले उद्योग, महाराष्ट्रातला रोजगार गुजरातमध्ये खेचून नेत असताना हेच फडणवीस तोंडाला कुलूप लावून बसले आणि राजकीय विरोधकांवर सुडाच्या कारवाया करण्यामध्ये ते आघाडीवर होते। यांनी अनेकांची घरं उद्ध्वस्त केली, यांनी अनेक कुटुंब उद्ध्वस्त केली, यांनी खोटे पुरावे निर्माण करण्यासाठी पोलिसांना उत्तेजन दिलं। मी परत सांगतो, यांनी सेशन कोर्ट, हायकोर्टच्या न्यायमूर्तींना धमक्या देऊन काही निर्णय बदलून घेतले आणि काही निर्णय द्यायला लावले। अशा प्रकारची व्यक्ती या महाराष्ट्राच्या राजकारणात असावी हे दुर्दैव आहे, आणि कोणीच कोणत्याही पक्षामध्ये अशा प्रकारची व्यक्ती असू नये। पण भारतीय जनता पक्षानं गेल्या काही काळामध्ये संस्कृती निर्माण केली लोकशाहीची आणि संवैधानिक संस्था पूर्णपणे खतम करून आपल्या खिशात टाकण्याची, हे चालणार नाही। ही लढाई मोठी आहे, ही लढाई न्यायाची, लोकशाही आणि संविधान वाचवण्याची आहे। तुम्हाला अशा प्रकारे न्यायालय खिशात घालून, न्यायमूर्तींना धमक्या देऊन, बरं का, आमिष दाखवून किंवा आपल्या विचारांचे लोक न्यायव्यवस्थेत नेमून तुम्हाला राज्य करता येणार नाही। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे असंही म्हणतात की ज्या महाविकास आघाडीच्या जागा वाढलेल्या आहेत त्यात प्रचारामध्ये जो खोटा प्रचार केला गेला, संविधान बदलणार, अनेकांना विशिष्ट समाजाला धमकावलं गेलं, त्याचा हा निकाल अमोल कीर्तिकरांच्या प्रकरणामध्ये शिंदेनी कोणाला धमकावलं, कोणत्या अधिकाऱ्यांना, हे जरा त्यांनी सांगावं। मी सांगतो, अमोल कीर्तिकरांच्या निकालामध्ये शेवटच्या क्षणी एकनाथ शिंदे यांनी कोणाला धमक्या दिल्या आणि कोणाकडून निकाल बदलून घेतला हे त्यांनी सांगावं, मग मी त्यांच्या प्रश्नाचं उत्तर देतो। महाराष्ट्र में अब जो नतीजे आए हैं, कांग्रेसने बहुत अच्छा परफॉर्म किया है, अब आप कुछ महीनों में विधानसभा चुनाव की तैयारी में जाएंगे, ऐसे में बार्गेनिंग पावर महाराष्ट्र में किसके पास ज्यादा होगी, क्या कांग्रेस को ज्यादा सीटें, क्या आपको ऐसा लगता नहीं कांग्रेस की सीटें बढ़ी है, उसमें शिवसेना का योगदान है? अगर शिवसेना नहीं होती महाराष्ट्र में, उद्धव ठाकरे नहीं घूमते महाराष्ट्र में, तैयारी नहीं करते, तो ये सीटें आती किसी की भी, मैं कांग्रेस की बात नहीं कर, जहां जहां कांग्रेस है, जहां जहां एनसीपी पवार साहब के, हम सब जगह पे प्रचार किया है, सब जगह पे शिवसेना है,
हमने ये नहीं कहा कि ये कांग्रेस की सीट है, ये पवार साहब की सीट है। हमने सबसे ज्यादा काम बारामती में किया है, सबको मालूम है। मैंने खुद 6 बार सभा ली बारामती में, कार्यकर्ताओं के साथ मेरा संवाद रहा। हमारे वहां वोट्स है, धुलिया हो या और जगह हो, विदर्भ हो, रामटेक हो, रामटेक की हमारी सीटिंग सीट है। सीट शेयरिंग पेचीदा नहीं हो जाएगी ऐसी स्थिति में? कोई नहीं, कुछ नहीं होगा। महाविकास आघाड़ी मजबूती से काम करेगी, हमारे मन में कोई अहंकार ईगो नहीं है। कांग्रेस की सीटें जीत गई, हम बोलते हैं कि मोदी हार गया। एनडीए में वापसी का कोई रास्ता है क्या? एनडीए में वापसी का कोई इसका हमारा कहाँ है रास्ता? ऊपर कोई चेंज होता है? गडकरी जी बनते हैं। देखिए, मैं बार बार कहता हूं, मोदी जी की सरकार नहीं बनेगी और बनी तो नहीं टिकेगी, बस। शिवसेना युबीटीची भूमिका आहे इंडिया आघाडी आणि महाविकास आघाडी बरोबर राहणं, आणि ज्या जनतेनं आम्हाला साथ दिली त्यांच्याशी बेमानी न करणं हीच राहील। ठीक आहे, अशी नौटंकी राजनीती में होती है। मोदी जी भी इस प्रकार की नौटंकी करते हैं, नाटक करते हैं, कभी रोते हैं, कभी हंसते हैं, कभी भागते हैं, कभी बैठते हैं, उनके चेले हैं ये सब। महाराष्ट्र ने देवेंद्र फडणवीस की लीडरशिप को नकारा है। आपने यहां तक कह दिया और के सहारे मेरा एक जवाब पूरा हो, और ये बात ऐसी है कि महाराष्ट्र के राजनीति के विलन अगर कोई होगे तो देवेंद्र फडणवीस है। देवेंद्र फडणवीस की वजह से महाराष्ट्र में बीजेपी की दुर्गति हुई। जिस प्रकार से बदले की राजनीति, छल कपट की राजनीति इस राज्य में, महाराष्ट्र एक सभ्यता और संस्कार की राजनीति करने वाला राज्य हमेशा रहा, लेकिन उसमें जहर मिलाने का काम अगर किसी ने किया होगा वो देवेंद्र फडणवीस जी ने किया है, और उसकी कीमत ये चुका रहे हैं। आपने यहां पे कहा कि योगी आदित्यनाथ को हटाने की तैयारी है, ये भी है, ये भी है। मुझे ऐसा लगता है कि हमारा फीलिंग्स है कि योगी जी को हटाने की कोशिश कुछ लोग कर रहे हैं। हम सभी हमेशा योगी जी को यानी बाबा जी को प्रणाम करके आए हैं। उनका पार्टी का अगर मामला है तो उनका मामला है, लेकिन हम हमेशा उनका आदर करते आए हैं। राव साहब, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी अगर फिर से प्रधानमंत्री होते हैं तो संघ का उनको समर्थन रहेगा? मुझे नहीं लगता है कि आप संघ का समर्थन, मुझे ये नहीं लगता है। मोदी जी सत्ता में रहते हुए मोदी शाह जी ने संघ को भी खत्म करने का काम किया ना, संघ का महत्व कम करने का काम, ये सब तो हमारे सामने हुआ है। सभी संस्थाएं, चाहे राजनीतिक, संवैधानिक, सभी इंस्टीट्यूट को खत्म करने का काम मोदी जी ने किया है, और ये 2019 में सबसे पहले बोलने वाले चंद्राबाबू नायडू थे। चंद्राबाबू नायडू ने ये तक कहा था उस वक्त कि इलेक्शन कमीशन ईवीएम में मैनिपुलेशन करके हमको हराने की कोशिश कर रही है, और उसके पीछे मोदी और शाह है, ये चंद्राबाबू जी का आरोप था उस वक्त। और चंद्राबाबू जी उनके साथ है, हमारी उनको शुभकामनाएं। लेकिन ऐसी भी चर्चा है कि संघ की तरफ से गडकरी हो या राजनाथ सिंह, ये विकल्प भी तैयार है? वेट एंड वॉच, मैंने कल भी कहा, देखते रहिए आगे आगे क्या होता है, आगे बहुत कुछ होने वाला है। मैं तो ये नहीं कहूंगा कि पिक्चर अभी बाकी है, मैं ये कहूंगा कि पिक्चर शुरू हुआ है, एंड बाकी है। आप लोगों ने मन बना लिया है ऑपोजिशन में ही बैठने का? नहीं, हमने मन नहीं बना लिया है। जनता ने हमें जो मैंडेट दिया है इस बार, वो अपोजिशन में बैठकर सिर्फ हमले करो या मेज थपथपाओ, इसके लिए नहीं दिया है। हमें भी मैंडेट दिया है मोदी जी को हटाने का और सरकार बनाने का, और जब हमें लगता है कि आप अच्छा मौका है तो हम उस बारे में हमारा कदम आगे बढ़ाए। केसरकर जी कह रहे हैं कि आपने हिंदुत्व को पॉलिटिक्स छोड़ दी है, फतवा मिला है जिसकी वजह से शिवसेना है, और अगर किस एजेंडा पर उनका प्रचार होता है तो शिवसेना के लिए कुछ मुश्किलें होंगी? राव साहब, आपके साथी जो पुराने केसरकर साहब छोड़ दो,
छोटा आदमी, छोटा आदमी है। राऊत साहब मनसे ही अशी प्रतिक्रिया व्यक्त करते की मुंबईतला हा जो विजय आहे शिवसेनेचा तो भगवा नाही तर तो हिरवा आहे। बर मग ठीक आहे, हिरवा आहे, पुढे पुढे काय? मुस्लिमांनी आधी ते मतदार नाही आहेत त्या देशाचे, तुम्हाला मतदान जेव्हा करत होते सुरुवातीला तेव्हा ते हिरवे नव्हते वाटत, तुम्ही जेव्हा टोप्या घालून फिरत होतात तुमच्या स्थापनेच्या वेळेला ते मतदार या देशाचे नाहीत का? आहेत ना। लोकशाही वाचवण्यासाठी, या देशाचं संविधान वाचवण्यासाठी जर या देशातला अधिकृत मतदार आम्हाला मतदान करत असेल जात धर्मपंथ न पाहता, त्याच्यामध्ये यांच्या पोटात दुखण्याचं कारण काय? यांच्या पोटात दुखतंय की त्यांनी प्रचार करून सुद्धा महायुती जी कोण त्यांची आहे, श्रुती का युती काय म्हणतात ते, बरं का, त्यांचा पराभव झाला आणि आम्ही 30-31 जागा जिंकलो। या वेळेला सगळ्या सुपारीबाज पक्षांची 12 वाजली, दुकानं बंद झाली, सगळ्या सुपाऱ्या व्यवस्थित जनतेनं फोडल्या, त्याच्या वेदनेतून हे सगळे त्यांची वक्तव्य येत आहे की येऊ द्या। थँक्यू।